आयएनएस विक्रांत वाचण्याची शक्यता कमी. आयबी कॉर्पोरेशननं विक्रांतला जहाज तोडणी करणाऱ्या दारुखाना डॉकमध्ये हलवलं. शिवसेनेच्या खासदारांचं नेव्हल डॉक समोर ठिय्या आंदोलन. लोकसभेमधल्या दारुण पराभवानंतर राष्ट्रवादीकडून राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता. विजयकुमार गावितांच्या जागी जितेंद्र आव्हाडांची वळणी लागण्याची शक्यता. तर फौजिया खान यांनाही मिळू शकतोय डच्चू. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे दिल्लीत. राजकीय परिस्थितीवर हायकमांडशी करणार चर्चा. मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणींच्या शैक्षणिक पात्रतेचा वाद पेटला. सीएनएन आयबीएनला मिळालेल्या 2004 प्रतिज्ञापत्रात स्मृतींनी बीए असल्याचा केला होता दावा. तर 2014 मध्ये एफवाय बीकॉम असल्याचं केलंय नमूद. भाजपच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत अमित शहा आघाडीवर. सूत्रांची माहिती. ओम माथुर आणि जेपी नड्डा यांचीही नावं चर्चेत. राजनाथ सिंहांनी घेतली सरसंघचालकांची भेट. कारण भाजपा स्पष्ट बहुमतमध्ये आला आहे, त्यामुळे एनडीएतल्या घटक पक्षांना फारसं तेवढं महत्व नाही जेवढं अटल बिहारी सरकारच्या काळात होत. महत्व कदाचित कमी असेल. भाजपला बहुमत मिळाल्यामुळे शिवसेनेचं महत्व कमी झाल्याची ज्येष्ठ नेते मनोहर जोशींची भावना. तर अनंत गीतेंनी स्वीकारला पदभार. नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये झालेल्या चर्चेत सेनेची नाराजी झाली दूर. आणि साहित्यावर सुद्धा मोदी इफेक्ट. यंदाचं साहित्य संमेलन बडोद्यात भरवण्याची शक्यता. पंजाबमधून सुद्धा प्रस्ताव आल्याची सूत्रांची माहिती.